बोईसर नवापूर रोडवरील खड्ड्यात पडून 1.5 वर्षे चिमुकल्याचा मृत्यू, स्थानिक ग्रामस्थांचा रास्ता रोको. बोईसर नवापूर रोडवरील खड्ड्यात पडून 1.5 वर्षे चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. माहीर मोशीन शिवाणी या 1.5 वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याने संतप्त स्थानिकांनी बोईसरमध्ये रास्ता रोको केला आहे. स्थानिकाच्या मते MIDC बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडलेला आहे. अपघातावेळी माहीर आपल्या आईवडिलांसोबत बाजारपेठेत जात होता. खड्ड्यात बाईक आदळल्याने तो गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आणि या घटनेनंतर संतप्त स्थानिकांनी MIDC बांधकाम विभागाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. स्थानिकांचा आरोप आहे की MIDC बांधकाम विभागाने रस्त्यांची योग्य देखभाल केली नाही आणि ज्यामुळे हा प्रकार घडलेला आहे. त्यांनी विभागाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त करत जवळपास 3 तास रास्ता रोको करत दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. दुर्दैवी घटना सकाळी आज घडलेली आहे. एक लहान मुलगा त्याच्या आजोबाबरोबर जात असताना गाडीवरून पाठीमागं खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळं तो पडला आणि दुर्दैवाने तो मयत झालेला आहे. त्यानंतर आपण या रस्त्याचे जे मूळ मालक आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे अशी डागडुजी आहे, ते MIDC अधिकारी संपर्क साधून त्यांना बोलवून तात्काळ या ठिकाणी जो खड्डे पडलेले आहेत पावसामुळे, ते खड्डे बुजवण्यासाठी काम सुरू करण्याच्या त्यांना आपण विनंती केली आहे. त्यानुसार त्यांनी लगेच त्यांची साधन सामग्री देखील इथे आणून आज रस्ता क्लिअर करत आहोत. बाकीच्या कायदेशीर प्रक्रिया आमच्या स्तरावर चालू आहेत. परंतु या निमित्ताने मी एक प्रवाशांना देखील किंवा नागरिकांना देखील आवाहन करू इच्छितो. पावसाचे दिवस आहेत, पाणी साठल्यामुळं खड्ड्याचा अंदाज येत नाही. शक्यतो तुम्ही तुमची वाहनं, शक्यतो मोटरसायकल या अशा पाणी असलेल्या ठिकाणातून चालवताना शक्यतो काळजी घ्या. साहेब, आज सकाळी 8:30 ते 9:15 सुमारास एक चिमुकल्याचा या खड्ड्यांमध्ये जीव गेलेला आहे. मी मागच्या 2 वर्षापासून या रस्त्यांसाठी MIDC अंतर्गत जेवढे रस्ते येतात, बोईसर चिल्ला रस्ता असेल, हा मधुर हॉटेल ते मुकुटच्या जवळचा जो हा रस्ता आहे ज्या ठिकाणी आता आपण उभे आहेत, या रस्त्यावरती पडलेले खड्डे मी मागच्या 2 वर्षापासून बघतोय. 2 वर्षापासून लांजेवार साहेबांना असेल, नाईक साहेबांना वारंवार तक्रार करतोय, फोनद्वारे करतोय, अक्षरशः लेटर वगैरे देतोय, पण कुठेही ते या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत होते. मागच्या 10 दिवसाआधी मी त्यांना तुम्ही जर हे खड्डे बुजवले नाही तर मी 10 दिवसानंतर याच खड्ड्यांमध्ये बसून मी आंदोलन करेन असं मी त्यांना बोललो होतो. तर त्याची दखल घेत त्यांनी लगेच तुरंत दुसऱ्याच दिवशी या ठिकाणी खड्डे बुजवायला सुरुवात केली होती. पण मी या ठिकाणी जेव्हा ठेकेदाराकडे आलो तेव्हा मी बोललो की तुम्ही हे जे या ठिकाणी काय करणार आहात, तर ते मला बोलले की आम्ही या ठिकाणी RCC करणार आहात. तर तुम्ही मला सांगा, त्या ठेकेदाराला इथे येऊन फक्त 6 दिवस झाले, ही कोणत्या प्रकारची RCC आहे? आता आपण बघतोय ही RCC त्यांनी केलेली नाही, अगदी निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे. आणि या सर्वाला जबाबदार म्हणजे या ठिकाणचे जे उपअभियंता आहेत लांजेवार साहेब, तेवढेच जास्त जबाबदार नाईक साहेब पण आहेत. कारण वारंवार आपण यांची कंप्लेंट त्यांना करत होतो. मी अगदी त्यांना हे पण बोललो होतो की जर तुम्ही रस्ता तर बनवला नाही तर मी उद्योगमंत्री साहेबांना पण भेटेन, पण त्यांनी कसली त्यांना घाबरी नाहीये. माझ्या मते ते मला प्रत्येक वेळेस आश्वासन देतात की हा पावसाळा जाऊन द्या, तो असे कित्येक पावसाळे आले आणि गेले. पण माझं एकच सांगायचं, उन्हाळ्यामध्ये हे लोक करतात काय? उन्हाळ्यामध्ये तर ऊन असते, फक्त पावसाळ्यामध्ये आश्वासन द्यायचे हा पावसाळा जाऊन द्या. मागणी काय? हा रस्ता हे बोलतील आता की आम्ही बनव नाही, जोपर्यंत इथे जेवढ्याही गाड्या, जेवढ्याही सिव्हिलचं ह्या रस्ते बनवण्यासाठी जेवढंही मटेरियल पाहिजे, ते मटेरियल व गाड्या व सर्व माणसं जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी व माझे जेवढेही सहकारी मित्र आम्ही या ठिकाणाहून जाणार नाही. तसेच हा सदोष मनुष्यवादाचा तर गुन्हा ठेकेदार किंवा जे MIDC जे साहेब आहेत त्यांच्यावरती तर झालाच पाहिजे. पण जेवढेही खड्डे आहेत MIDC तेवढे त्वरित आज आणि आत्ताच यांचे माणसं कामाला लागले पाहिजे. त्याशिवाय मी व या ठिकाणी सगळी जमलेली जे माणसं आहेत आम्ही या ठिकाणाहून जाणार नाही, ही माझी मागणी. दुर्घटना अतिशय वाईट आहे. ज्या परिस्थितीमुळे दुर्घटना झाली, MIDC अंतर्गत जे रस्ते आहेत ते बऱ्याच ठिकाणी खराब झालेले आहेत. म्हणजे 1-1.5 फुटाचे खड्डे पडलेले आहेत आणि पावसामुळे तो खड्डा काय लोकांच्या लक्षात येत नाही, वाहन चालकांच्या, आणि त्यामुळे ही दुर्घटना झाली आज. परंतु दुर्घटना जरी झाली त्याला जबाबदार MIDC म्हणजे प्रशासन आहे त्यांचं, आणि त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्टर पण जबाबदार आहेत. आज आम्ही सर्व पक्षाचे लोक इकडे आहेत, अशोक वाडे आहेत, आमचे मुकेश पाटील आहेत, सौरभ बापा आहेत, आमचे RPIचे लोक आहेत, सर्व लोक आम्ही एकत्र आहोत. आणि ही पुनरावृत्ती या भागामध्ये होता कामा नये. संपूर्ण शाळकरी मुलं जातात कामावर, लोक ज्या घाई असतात त्यांना पण अडचणी असतात, ते पण मोटरसायकल घेऊन जातात आणि जास्तीत जास्त अपघात मोटरसायकलवाल्यांचे होतात. आणि ते होऊ नये म्हणून आज आता MIDC अधिकाऱ्यांकडून आमचे शिरीष पवार साहेब सिनियर अधिकारी बोईसर पोलीस स्टेशन यांच्यासह आमची सर्वांची चर्चा झाली. आजपासून तातडीने सर्व रस्ते, सर्व खड्डे ते बुजवायला सुरू करणार आहेत. परंतु ते बुजवताना त्याच्यावरती काँक्रीट झालं पाहिजे, आजची आमची सगळ्यांची मागणी आहे. काँक्रीट टाकून बुजवा, म्हणजे जेणेकरून त्या उद्याला त्यांनी ग्रीट टाकली, पावडर टाकली, तर परत पाऊस झाला तर परत निघून जाणे, परत ऍक्सिडेंट होईल, अपघात होईल. आणि म्हणून ते न करता ते झालं पाहिजे ही आमची प्रथम मागणी आहे.
दुसरं जो 1.5 वर्षाचा मुलगा गेला तर त्या मुलाच्या आई वडिलांना काहीतरी भरपाय मग ती एमआरडीसीने द्यावी किंवा कॉन्ट्रॅक्टरने द्यावी किंवा प्रशासनाने कोणी द्यावी, पण ती भरपाई मिळालीच पाहिजे. आणि त्यांच्यावर ज्या ज्या कोणी हलगर्जीपणा केला अशा अधिकाऱ्यांवर त्यांच्यावरती पोलिसांनी रीतसर कारवाई केली पाहिजे ही आमची मागणी आहे. आणि भरपाई हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यांना भरपाई मिळाली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पालघर.